आई उदे ग अंबे उदे उदे ग अंबे उदे सुजा माऊली भूतो टंका तिनी भुवनी ग जय जगदंबे असुर हारिणी आई भवानी ग संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गावर संगमनेरच्या दक्षिणेला 8 किलोमीटर अंतरावर चंदनापुरी हे गाव वसलंय. गावाच्या पश्चिम दिशेला ओढ्याच्या काठी श्री क्षेत्र मुळगंगा देवीचं भव्य असं मंदिर आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वांना पावणारी आणि सर्वांचं भलं करणारी म्हणून ओळखली जाणारी ही मुळगंगा देवी चंदनापुरी गावच नव्हे तर संपूर्ण परिसरातल्या गावांचं आराध्य दैवत म्हणून ओळखले जाते. जुन्या जाणकार लोकांच्या माहितीनुसार चंदनापुरी गावात पूर्वी पांडवकालीन शिवाचं मंदिर असून या मंदिराच्या शेजारीच दगडी काम आणि लाकडी काम केलेलं माता पार्वती म्हणजेच मुळगंगा देवीचं भव्य असं मंदिर आहे. या देवीचं 100 वर्षापूर्वीचं मंदिर या ठिकाणी होतं. मात्र गेल्या 6-7 वर्षांपूर्वी ग्रामस्थांच्या आणि भाविकांच्या देणगीतून सुमारे 40 लाख रुपये खर्चून भव्य असं मंदिर या ठिकाणी उभारण्यात आलंय. या मंदिरामध्ये वाघावर बसलेली देवीची मूर्ती आहे तर तिनं हातात शस्त्र धारण केले आहेत. सुबक मूर्ती करवीर पीठाचे आद्य शंकराचार्य स्वामी विद्यानंद भारती यांच्या उपस्थितीत या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या देवीच्या मंदिरात गाभाऱ्यात मूर्तीच्या समोर पूर्वीपासून मंदिरात असलेल्या देवीचे 3 मुखवटे स्थापन करण्यात आले आहेत. तसंच त्यांच्याजवळ मूळ स्वरूपात असणाऱ्या देवीच्या चिऱ्याला शेंदूर असलेला चिरा स्थापन केलेला असून ही देवीचे 3 मुखवटे म्हणजे आदिशक्ती कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची अंबाभवानी आणि माहेरची रेणुका देवी अशी ही 3 प्रतीकं आहेत. तर ही तिन्ही प्रतीकं मूळ स्वरूपात म्हणजेच मुळगंगा देवीच्या स्वरूपात तर ही तिन्ही प्रतीकं मूळ स्वरूपात मुळगंगा देवीच्या स्वरूपात आज भाविकांना आशीर्वाद देत आहेत. श्री क्षेत्र मुळगंगा देवीचे वर्षातून 3 उत्सव साजरे होतात. आज चंदनापुरी येथील 85 युवकांनी श्री क्षेत्र कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातून आणलेल्या ज्योतीची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. शारदीय नवरात्रोत्सव ग्रामस्थ मोठ्या उत्साहानं साजरा करतात. या 9 दिवसांच्या कालावधीत देवीच्या मंदिरात घट बसवले जातात. चंदनापुरी गावातील प्रत्येक महिला या 9 दिवसाच्या काळात उपवास धरते. तर या कार्यक्रमाचं औचित्य साधत चंदनेश्वर विद्यालयाच्या मुलामुलींनी महिषासूर आणि देवीची प्रतिकृती साकारत विविध नृत्य सादर केली. या नवरात्रोत्सवानिमित्त आरपी रहाणे सर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय. श्री क्षेत्र मुळगंगा देवी त्या देवीचा नवरात्र उत्सव आणि या उत्सवाच्या निमित्ताने आपल्या गावातील ग्रामस्थांच्या वतीनं गेल्या 3 वर्षापासून आपण हा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत आहोत. पहिल्या वर्षी ज्योत आपण श्री क्षेत्र संगमनेर या ठिकाणावरून आणली. दुसऱ्या वर्षी आपण नियोजन श्री क्षेत्र तुळजापूर या ठिकाणावरून केलं आणि 3रं वर्ष जे आहे या वर्षाचं श्री क्षेत्र कोल्हापूर महालक्ष्मी माता या ठिकाणावरून ही ज्योत या आपल्या गावामध्ये आलेली आहे. आपल्या गावामधील जी तरुण कंपनी आहे या तरुण कंपनीला एक संदेश द्यायचा या निमित्तानं की आपल्याला व्यसन मुक्ती हा जो विषय आहे हा व्यसन मुक्तीचा तो विषय आहे. म्हणून व्यसन मुक्ती असेल बेटी बचाओ बेटी पढाओ याच्यासारखे विषय असेल सामाजिक विषय असतील सांस्कृतिक विषय असतील ते सांस्कृतिक विषय या निमित्ताने आपल्याला
पूर्ण करायचे आहे आणि म्हणून आजचा दिवस महत्वाचा दिवस आहे. आज देवी घटी बसत आहे आणि इथून पुढे 9 दिवस नवरात्र उत्सव या निमित्ताने सुरू होणार आहे. नवरात्र उत्सव काळात देवीसमोर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे, तर महिलांनी कलश डोक्यावर घेत गावातून ज्योतीची भव्य मिरवणूक काढली होती. या उत्सवाविषयी संदीप रहाणे, आर पी रहाणे, रामभाऊ मार्तंड रहाणे, सोमनाथ गोसावी, सुखदेव रहाणे, अनिल कढणे यांसह ग्रामस्थ आणि युवकांनी या उत्सवाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतलेत. यावेळी देवीसमोर महाआरती करण्यात आली. दिवस विविध समाजोपयोगी उपक्रमही राबवणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. श्री क्षेत्र मुळगंगा माता मंदिरातून बाहेर गावच्या गावामध्ये ही ज्योत जाते. महाआरतीनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचं देखील आयोजन केलं गेलं. आबाल वृद्धांसह सर्वच जण या मिरवणुकीत मोठ्या उत्साहानं आणि भक्तिभावानं सहभागी झाले. सी न्यूज मराठीसाठी बाबासाहेब कडू, संगमनेर.